आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत .com. मी फेरोज मनियार, पाहूयाच्या प्रमुख घडामोडी. लोहा येथे न्यायाधीश व कर्मचारी संघ विरुद्ध अभिवक्ता संघ असे क्रिकेट सामने लोहा शहराच्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे खेळण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन औपचारिक साधून हे क्रिकेट सामने ठेवण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यामध्ये न्यायाधीश डी ए अरगडे, न्यायाधीश पी बी तोरे, न्यायाधीश पी के धोंडगे व संयोजक ॲडव्होकेट डी पी पवार, ॲडव्होकेट नवनाथ वरपडे, ॲडव्होकेट बी एम मोरे, ॲडव्होकेट नागर गोजे, ॲडव्होकेट सतीश ताटे, ॲडव्होकेट पठान, ॲडव्होकेट कपिल बारबिंड, ॲडव्होकेट एच एम पाटील, ॲडव्होकेट व्ही एम चौहान, ॲडव्होकेट डी व्ही केंद्रे, ॲडव्होकेट विष्णुकांत चौहान, ॲडव्होकेट राजू क्षीरसागर, ॲडव्होकेट परमेश्वर गायकवाड, ॲडव्होकेट अरविंद मोटरवार, ॲडव्होकेट पंडित शेट्टे, ॲडव्होकेट कांबळे आदीसह न्यायालयीन कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. आणि आमच्या बार आणि बँचचे संबंध एकदम चांगले राहावं आणि विशेष म्हणजे सर्व एकत्र यावं आणि विशेष म्हणजे फिटनेस राहावं या संदर्भात आमचे आरगडे पाटील सर आणि धोंडगे साहेब आणि तोर साहेब तीन प्रिन्सिपल जे आहेत आमचे आरगडे सर यांनी सगळ्यांनी मिळून केलेला सामना आहे. आणि आमचे सर्व युवा आमचे जे यंग जनरेशन आहे लोहाकोर्टाचे ज्युनियर ॲडव्होकेट्स या सर्वांनी मिळून व आमचे तसेच सिनियर सतीश ताटे अध्यक्ष नागर गुजे साहेब केंद्रे साहेब कपिल बारबीन एस बी कांबळे सर शिरसागर साहेब या सर्वांनी मिळून मेहनत पूर्णपणे मेहनत घेऊन 15 ऑगस्ट असेल 17 सप्टेंबर असेल परत त्यानंतर गांधी जयंती असेल अशा प्रत्येक 26 जानेवारी असेल स्वातंत्र्यदिनाच्या वेळ प्रत्येक याच्या वेळेस आम्ही मॅच ठेवतो. आणि मॅच होण्याचे एकमेव कारण म्हणजे आणि शारीरिक ते फिटनेस आहेच आणि बॅर आणि बॅन्स म्हणजे आमचं कोर्ट आणि याच्यामध्ये हसत खेळत राहावं अभिवक्ता संघामध्ये एकोपा व्हावं यासाठी आम्ही सर्व गोष्टी करतो. आम्ही अभिवक्ता संघाचा कर्णधार आहे. मी आज आमच्या मॅच जिताल तुम्ही. थँक्यू. बोला बोला काय तुमचा सपोर्ट असल्यानंतर आमचा अभिवक्ता संघ पुरेपूर आम्ही जवळपास आज 20 दिवसाला प्रॅक्टिस केलेली आहे. 20 दिवस पुरेपूर आम्ही पहिल्या मॅचमध्ये 15 ऑगस्टला एक मॅच ठेवला होता अभिवक्ता संघ आणि लोहा कोर्टाचा. त्यामध्ये आमचा पराभव झाला होता. निसटता निसटता पराभव झाला होता. यावेळी बक्षीस रूपामध्ये काय नाही नंदी हॉटेलला आम्ही जेवू घालणार. हे मॅच संपल्यानंतर सर्वांना जेवणाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही आस्वाद घेण्यासाठी यावं आमची विनंती. जो आमच्या लोहा अभियुक्ता संघातर्फे जो बार आणि बेंचची चांगली रिलेशन राहावीत आणि आमचं कोर्ट तालुक्यावर असं प्रभावितपणे न्यायदान करावं आणि आमच्या सर्व वकिलांना आणि जजेस लोकांना सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना त्यांची शरीर संपत्ती दृष्ट लावावी असे मी या दिनानिमित्त संकल्प व्यक्त करतो.